जय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपला आवडतं युट्यूब चॅनल कृषी ओपमध्ये मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत निवडुंगाचे प्रकार यावर आधारित प्रश्नोत्तर आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेली बेलची बटन अवश्य दाबा जेणेकरून माझे नवीन महत्वपूर्ण नोट्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील आणि या चॅनलच्या मेन पेजवर जाऊन तुम्ही माझे मागील व्हिडिओ पाहून हमखास अभ्यास करू शकता जे कृषसेवक परिषदर्ता अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत हा व्हिडिओ हा चॅनल गरज विद्यार्थ्यांपर्यंत अवश्य शेअर करा मित्रांनो चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे कोणत्या निवडुंगाची फुले रात्री उमलतात व सकाळी मिटतात उत्तर आहे ब्रह्मकमळ पुढील प्रश्न निवडुंगाला इंग्रजीत काय म्हणतात उत्तर आहे कॅक्टस पुढील प्रश्न कोणत्या कलमाच्या पद्धतीत डोळकांडी म्हणजे सायन आणि खुंटरोप म्हणजे स्टॉक आडवी सपाट कापून एकमेकांवर बसवावीत उत्तर आहे सपाट कलम पुढील प्रश्न ज्या निवडुंगाची खोड लवचिक असते अशा निवडुंगाच्या अभिवृद्धीसाठी साधारणपणे कोणती कलम पद्धती वापरतात उत्तर आहे पाचर कलम पुढील प्रश्न निवडुंगाच्या कोणत्या कलम पद्धतीत मूळ फुटू पाहणारे खावले सायन म्हणून वापरतात उत्तर आहे रोपाचे कलम पुढील प्रश्न निवडुंगाला फुले लागण्यासाठी कसे तापमान लागते उत्तर आहे उन्हाळ्याचे उष्ण तापमान लागते पुढील प्रश्न जास्त पाणी दिल्याने निवडुंग रिकामी जागा यामध्ये उत्तर राहील जोमाने वाढते म्हणजेच जास्त पाणी दिल्याने निवडुंग जोमाने वाढते हा त्याचं उत्तर आहे पुढील प्रश्न निवडुंगाचे स्टॉक सायन जोडताना कशाचा उपयोग करणे संयुक्तिक असते ज्याचं उत्तर आहे मित्रांनो वाढलेले काटे हे स्टॉक ऐन जुळताना घ्यायचे असतात तर ऑप्शनमध्ये जो सी आहे तिथे वाढलेले काड्यांचा आहे लिहिलं हे प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल वाढलेले काटे जनरली निवडुंगाचे स्टॉक ऐन जुळताना वापर करतात पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता निवडुंगाचा प्रकार नाही उत्तर आहे ख्रिसमस ट्री हा निवडुंगाचा प्रकार नाही पुढील प्रश्न खालीलपैकी निवडुंगाचा कोणता प्रकार रॉक गार्डनसाठी योग्य आहे उत्तर आहे काऊ हॉर्न निवडुंग